उद्धव ठाकरेंचा राजीनामा हे महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांचं अपयश आहे का? 25 वर्ष पुढे चालणार असं म्हणणारं सरकार अवघ्या 2.5 वर्षात का कोसळलं? असं म्हणतात पवारांनी जे भूतकाळात पेरलं तेच आज उगवलंय. हे नेमकं किती खरं आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोसर्वा शरद पवार यांना खासदार संजय राऊत राजकारणातले भीष्म पितामह अशी उपमा देतात. पवारांचे समर्थक त्यांना चाणाक्ष म्हणतात तर विरोधक त्यांचं धूर्त राजकारणी असं वर्णन करतात. मुद्दा क्रमांक 1, महाविकास आघाडीचे स्थापना आणि विसर्जन. 19 जून 2022 रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. सगळ्यांनाच माहिती आहे ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यात शरद पवारांची मुख्य भूमिका होती. शिंदे गटाच्या या बंडाची आणि ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे आठवण करून दिली जातीये ती म्हणजे 1978 शरद पवार यांनी केलेल्या राजीनामा नाट्याची. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यामुळचं मूळ भूतकाळात शरद पवारांनी जे पेरून ठेवलंय त्यात दडलंय का हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रसाद थोरवे. माझ्यासोबत कॅमेरावर आहेत भावेश सावंत. महा MTP तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मुद्दा क्रमांक 2, काँग्रेसमध्ये उभी फूट. आणीबाणीनंतर देशपातळीवर यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांनी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाला आव्हान देत रेड्डी काँग्रेसची स्थापना केली. यशवंतराव चव्हाण हेच रेड्डी काँग्रेसच्या मुख्य मंडळींपैकी एक होते, त्यामुळे त्यांचे शिष्य शरद पवार साहजिकच यशवंतरावांचं बोट पकडून रेड्डी काँग्रेसमध्ये गेले. त्याचा परिणाम महाराष्ट्रात सुद्धा झाला. महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये फूट पडली आणि यशवंत दादा पाटील, शरद पवार अशी मोठी मंडळी यशवंतरावांसोबत म्हणजेच रेड्डी काँग्रेसमध्ये दाखल झाली. नासिकराव तिरपुडे यांच्यासारखे काही नेते हे इंदिरा गांधींसोबत इंदिरा काँग्रेसमध्ये राहिले. मुद्दा क्रमांक 3, पवार आणि फोडाफोडीचं राजकारण. 1978 महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये दोन्ही काँग्रेस स्वतंत्रपणे लढल्या. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींच्या विरोधात जनतेत एक रोष निर्माण झालेला, त्याचा फटका इंदिरा गांधी आणि रेड्डी काँग्रेस या दोन्ही काँग्रेसला बसला. परिणामी जनता पक्षाने 99 जागांसह महाराष्ट्रात घवघवीत यश मिळवलं आणि इंदिरा काँग्रेसला 62 तर रेड्डी काँग्रेसला 69 जागा मिळाल्या. पण यामुळे राज्यात त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. अगदी तशीच काहीशी अवस्था 2019 निवडणुकीत महाराष्ट्रात निर्माण झाली होती आणि त्याचाच फायदा घेत शरद पवारांनी शिवसेनेला फूस लावून महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. असो, तर 7 मार्च 1978 रोजी दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या आणि रेड्डी काँग्रेसचे वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची तर इंदिरा काँग्रेसचे नासिकराव तिरपुडे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शरद पवार हे या मंत्रिमंडळामध्ये उद्योगमंत्री होते. शरद पवारांचं हे एक अत्यंत महत्त्वाकांक्षी नेते आहेत आणि सत्ता केंद्राजवळ राहणारे राजकारणी आहेत, त्यामुळे 78 रेड्डी आणि इंदिरा काँग्रेसमधील धुसफुशीचा फायदा घेऊन ऐन पावसाळी अधिवेशनात शरद पवार 40 आमदारांना सोबत घेऊन विरोधी बाकावर बसले. पर्यायाने वसंतदादांचं सरकार कोसळलं आणि इथेच पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला ही म्हण प्रचलित झाली. त्यावेळी सुशीलकुमार शिंदे, सुंदरराव साळुंके आणि दत्ता मेघे यांसारख्या मंत्र्यांनीही शरद पवारांसोबत राजीनामा दिला होता. हे राजीनामा नाट्य त्यावेळी खूप गाजलं होतं. आता थोडं वर्तमानात येऊया. एकनाथ शिंदे यांनीसुद्धा पवारांप्रमाणेच शिवसेनेतून जवळजवळ तेवढेच आमदार फोडलेत. सोबतच शिंदेंनी शिवसेना हा आमचाच पक्ष आहे असं ठासून सांगितलंय. आता शिंदे भाजपला बाहेरून पाठिंबा देणार की आणखी काही वेगळा मार्ग निवडणार हे येत्या काळात कळेलच. पण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर शिंदे यांच्या रूपाने पवारांना चांगलाच धक्का बसलाय. मुद्दा क्रमांक 4, अनैसर्गिक आघाड्या आणि विचारधारा समान नसलेल्या पक्षांची मोट. पुन्हा थोडा इतिहासात जाऊया. वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडल्यावर पवारांनी समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि 18 जुलै 1978 रोजी महाराष्ट्रात पहिल्यांदा बिगर काँग्रेस सरकार सत्तेत आलं. पवारांनी जनता पक्ष, शेकाप, कम्युनिस्ट
या सगळ्यांना सोबत घेऊन बनवलेल्या बिगर काँग्रेस आघाडीला नाव दिलं पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोत. पुढे केंद्रात इंदिरा गांधी सत्तेत आल्या आणि त्यांनी 17 फेब्रुवारी 1980 पुलोतचं सरकार बरखास्त केलं. पुढे पवारांनी पुन्हा काँग्रेसची वाट पकडली हे सगळ्यांनाच माहिती. महाविकास आघाडी काय किंवा पुलोत काय, सत्तेसाठी वाटेल ते प्रयत्न करून पवारांनी एकमेकांच्या विचारधारांना विरोध असलेल्या, एकमेकांशी काहीही संबंध नसलेल्या पक्षांची मोट बांधली. तसेच हे करत असताना पवारांनी अनेकांचा राजकीय बळी दिला आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही. त्यामुळे शरद पवारांकडे कायम संशयाने बघितले जाते. मुद्दा क्रमांक 5, ठाकरे सरकार कोसळल्यावर पवार बाजूला झाले. सत्तेसाठी पवारांनी वैचारिक विरोध असलेल्या शिवसेनेशी युती केली. मग उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायला भाग पाडलं. पुढे शिंदेंनी बंड पुकारल्यावर शिवसेनेने मुख्यमंत्री कोणाला बनवायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे असे म्हणत शरद पवारांनी हात वर केले. पवारांचा हाच राजकीय धूर्तपणा आता उघड पडतोय. आधी राज्यसभा, मग विधान परिषद आणि आता विधानसभेच्या सत्तेची खुर्ची पवारांच्या राष्ट्रवादीकडून भाजप किंवा देवेंद्र फडणवीसांनी हिसकावून घेतली. पुलोत आणि महाविकास आघाडीच्या रुपयाने सत्तेचं एक वर्तुळ पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही. मुख्यमंत्री पदासाठी पवारांनी वसंतदादांचं सरकार पाडलं तेव्हा ते अवघ्या 38 वर्षांचे होते आणि आज पवार 81 वर्षाचे आहेत. तब्बल 6 दशकं राजकारणात राहूनसुद्धा शरद पवार यांना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक हाती सत्ता मिळवून देता आलेली नाही आहे की 3 आकडी आमदार विधानसभेत पाठवता आले नाहीत. या सगळ्याला त्यांचं फोडाफोडीचं राजकारण जबाबदार आहे का? पवारांचीच इतिहासातील कृत्य पुन्हा एकदा नव्या रूपात त्यांच्या समोर उभी राहत आहेत का? थोडक्यात पवारांचा इतिहास आज त्यांच्याच अंगलटी येतो आहे का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून कळवा. आणि असेच माहितीपर आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या MHAMTVच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नव्या विषयासह. धन्यवाद.